एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 कप तांदळाचे पीठ घेतले. तुम्ही इथे वाटी किंवा कुठल्याही एका भांड्याचं माप घेऊ शकता. त्यानंतर 1 जुडी पालक स्वच्छ धुवून घेतला, तो आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा. थोडं थोडं करत मी सर्व पालक आता त्यामध्ये टाकून घेणार आहे व थोडे पाणी घालायचे. पाणी घालून अगदी बारीक अशी याची प्युरी करून घ्यायची. हे बघा, सर्व पालक इथे दळून झाला आहे. आता एका पातेल्यावर चाळण ठेवले व त्यावर आता तयार केलेले पालकची प्युरी आपण त्या कपाच्या साह्यानेच मोजून घेणार आहोत. ते 2 कप ही प्युरी इथे तयार झाली आहे. ती आता चाळून घ्यायचा. म्हणजे थोडेफार पालकचे तुकडे किंवा कण असतील तर ते वरचेवर राहतील. आता हा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचा. त्या कपानेच मी इथे मोजून घेतल्या तर 1 कप म्हणजे टोटल 3 कप. आणि अजून यामध्ये 1 कप पाणी आपल्याला त्यात घालायचे. म्हणजे 2 कप तांदळाच्या पिठासाठी 4 कप आपल्याला इथे पाणी घालायचे. आता हे व्यवस्थित चाळून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने हे पालकाचं इथे पाणी तयार झालंय. ते आता गॅसवर ठेवले. त्याला छान उकळे आल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा जिरे व 1/2 चमचा ओवा क्रश करून घातल्या. 1 मोठा चमचा तीळ घालूयात. त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचे. अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घालते. ही भरडसर वाटलेली आहे. चिली फ्लेक्सही तुम्ही इथे घालू शकतात. व 1/2 चमचा पापडखार घालायचा आहे. पाण्याला छान उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा व त्यामध्ये आता हे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे. हे पीठ सर्व पाण्यावर व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी इथे पसरवून घेतले. हे बघा, थोडं त्याला अशा पद्धतीने होल करायचा. व त्यावर आता झाकण ठेवून गॅस कमी करायचा. कमी आचेवर 7 ते 8 मिनटं आपल्याला हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनटानंतर मी इथे झाकण काढून घेतले. आता एक चाटू किंवा तुमच्याजवळ चाटू नसेल तर लाटणं घ्यायचं. त्याला थोडे तेल लावून घ्यायचे. अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून छान हटून घ्यायचं आहे. एका हातात कपडा घ्यायचा व त्याने पातेले पॅक घट्ट पकडून ठेवायचे व दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित हटून घ्यायचं आहे. पाणी इथे जरा कमी वाटते, त्यामुळे मी त्यामध्ये पुन्हा 1/2 कप मी इथे पाणी घालणार आहे. पण पाणी घालताना यामध्ये गरम करूनच घालायचे, गार पाणी घालायचे नाही. हे बघा, त्याच कपाने मोजून 1/2 कप मी इथे पाणी घातले. म्हणजे टोटल 2 वाटी पिठासाठी आपण इथे 4.5 कप पाणी वापरलेले आहे. हे पूर्णपणे तांदळावर डिपेंड करते. जर तुमचा तांदूळ जास्त जुना असेल तर त्याला पाणी जास्त लागते. जर तांदूळ नवीन असेल तर त्याला पाणी हे थोडे कमी लागते. त्यामुळे जेवढे आपण पीठ घेतले त्याच्या डबलचे पाणी आधी ठेवायचे व गरज वाटल्यास अजून थोडे पाणी तुम्ही वरती वाढवू शकता. हे छान हटून झाल्यानंतर त्यावर अशा पद्धतीने ओला कपडा करून घेतला व तो झाकून ठेवायचा. त्यावर पुन्हा झाकण ठेवायचे. आता इथे गॅस बंद करायचा व गॅस बंद करून 5 मिनटं असेच ठेवायचे. 5 मिनटानंतर एका ताटामध्ये तोच कपडा मी इथे काढून घेतला व त्यावर आता ते सर्व पीठ काढून घेऊयात. अशा पद्धतीने ओल्या कपड्यावर पीठ काढून घ्यायचे व त्या कपड्याच्या साह्यानेच आता हे पीठ गरम असताना छान मळून घ्यायचं. बरेच जण हे पीठ प्लास्टिकच्या पिशवीवर काढतात, पण गरम वस्तू ही प्लास्टिकच्या शीटवर टाकू नये. त्यामुळे मी इथे कपडा घेतला आहे, तो ओला करून अशा पद्धतीने छान आपल्याला हे पीठ मळता येतं. हातालाही चटके बसत नाही. बघू शकता छान असं इथे पीठ मळून होत आहे. पिठामध्ये आपल्या जरासुद्धा गुठोळ्या झालेल्या नाहीत. पीठ छान हटून घेतलं तर त्यात अगदी छान शिजलेलंही आहे व त्यात गुठोळ्या झालेल्या नाहीत. म्हणजे मस्तच असं आपलं हे पापडचं पीठ इथे तयार झालं आहे. हे बघा, आता हे पीठ मी अशा पद्धतीने त्या कपड्याने झाकून ठेवणार आहे. पीठ जेवढे जास्त वेळ गरम राहील तेवढे पापड पटकन आणि छान होतात. आता हाताला थोडे तेल लावून घेतले. त्याच्या आता लाट्या बनवून घेऊयात. लिंबा एवढ्या आकाराची मी इथे लाटी करून घेतली आहे.
आता लाटून घेण्यासाठी एक प्लास्टिकचं शीट घ्यायचं, त्यावर थोडे तेल लावून आपण पापड लाटून घेऊया. वरूनही एक प्लास्टिकचा कागद मी त्यावर टाकून घेतला आहे. अगदी हलक्या हाताने इथे पापड लाटून घ्यायचं आहे. अगदी पटकन आणि सहजपणे पापड लाटून होतं आहे, बघू शकता तुम्ही. जर आपले पीठ हे व्यवस्थित शिजलेले असेल आणि पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर पापड लाटायला जराही वेळ लागत नाही. अगदी पटापट पापड लाटून तयार होतात, बघू शकता तुम्ही. आणि पीठ जर छान व्यवस्थित शिजलेले असेल तर पापडाला कुठेही तडा किंवा क्रॅक जात नाही, बघू शकता. मस्तच असा आता इथे पापड लाटून तयार झाला आहे. तर एका प्लास्टिकच्या शीटवर हा पापड टाकून घ्यायचा. आता दुसरी पद्धत बघूयात. अशा पद्धतीने जर तुमच्याकडे पुरी प्रेस असेल तर त्यावर तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात, अगदी पटकन होतात. जर पापड थोडा जाडसर वाटत असेल तर पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचे व अगदी पातळ असे इथे आपल्याला हे पापड करून घ्यायचे. अशाच पद्धतीने मी आता सर्व पापड इथे बनवून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व पापड आपले इथे बनवून तयार झालेत. मी थोडे मोठ्या आकाराचेच इथे पापड बनवलेली आहेत. जर तुम्हाला साईज छोटी हवी असेल तर छोटी लाटी बनवून तुम्ही इथे पापड बनवून घेऊ शकतात. 2 दिवस उन्हात मी हे पापड छान वाळवून घेतले. हे बघा, मस्तच जराही कुठेही तडा गेलेला नाही आहे पापडांना, बघू शकता तुम्ही. आता आपण तेल गरम करून घेतले, पापड तळून बघूयात. तेल छान कडकडीत झाले की त्यामध्ये आता पापड टाकून घ्यायचा, बघू शकता. अगदी 4 पट आपला इथे पापड फुलतोय, मस्तच. अजून एक पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवते. या अशा पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन तुम्ही देखील हे तांदळाचे पालकाचे पापड एकदा नक्की बनवून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजून यासोबत वाळवणाचा मी साबुदाना बटाट्याच्या त्यासोबत तांदळाच्या खारवड्या ह्या रेसिपीही शेअर केल्या आहेत. त्या व्हिडिओ बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि अशा साध्या सोप्याच रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता अगदी खुसखुशीत मस्त असा आपला इथे पापड तयार झाला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.